मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक. तीनही नेत्यांमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी देखील घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. कोल्हापुरात भाजपला धक्का. समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार. 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीमध्ये कागल इथं समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश. कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. 25 वर्ष नातेवाईकानेच अत्याचार करून मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट. आरोपी नातेवाईकाला अटक. लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी बिहारच्या कुटुंबाला न्याय मिळेल. कारवाईमध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही. कोल्हापुरातील घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटत फिरतात. मुलीबाळींच्या रक्षणासाठी शासन घालवा उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन. कोलकात्याच्या घटनेवर तोंड न उघडणारे महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातील घटनांवर सरकारचा राजीनामा मागतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. घटनेच्या निषेधात राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे. राज्यातील सरकार नराधमाचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. 4 वर्षाच्या मुलींनाही सोडलं जात नाही. ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते. हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं. बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार. मावळच्या घटनेतील आरोपी तेजस दळवीला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. शिंदेंनी सांगितलेलं मावळमधील प्रकरण 2 वर्षांपूर्वीचं. आरोपी तेजस दळवीविरोधात 2022 सालीच गुन्हा दाखल. शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही. पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं. उज्ज्वल निकम पार्ट टाइम वकील आणि पूर्णवेळ भाजपचे कार्यकर्ते. बदलापूर प्रकरणामध्ये निकम भाजपची बाजू मांडतील की सत्याची? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार. आयोगाची माहिती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा.